मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी लढा देण्याचा इशारा दिलेला असतानाच आता नवा फॉर्म्युला घेऊन हरिभाऊ राठोड हे देखील रस्त्यावर उतरणार आहेत. येत्या 5 जानेवारी रोजी ते आझाद मैदान इथे धरणं आणि उपोषण आंदोलन करणार आहेत. मराठा आरक्षणाचा विषय तापू लागला असतानाच हरिभाऊ राठोड यांनी आपणही मराठा समाजाच्या हितचिंतकांपैकी एक असून गरीब आणि मागास मराठा समाजाला आरक्षण मिळावं या विचारांचे आपण आहोत, त्यामुळेच आपण 5 जानेवारीपासून आंदोलनाला सुरुवात करतोय असं त्यांनी जाहीर केले. 5 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजल्यापासून हे आंदोलन सुरू होणार आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला संविधानिकरित्या आणि टिकाऊ आरक्षण देण्यात यावं. दरम्यानच्या काळात 12 बलुतेदार समाजानं सुद्धा ओबीसी आरक्षणातून स्वतंत्र आरक्षण द्यावं. राजपूत भामटा हा शब्द अपमानजनक असून अप्रतिष्ठा करणारा असल्यामुळेच या समाजाची मागणी भामटा शब्द वगळण्यात यावा. भामटा शब्द वगळण्याची आवश्यकता असून राजपूत समाजाला ओबीसी यादीत अंतर्भाव करून त्यांना ओबीसींचं आरक्षण द्यावं इत्यादी मागण्या या आंदोलनात सरकारकडे करण्यात येणार असल्याचं राठोड यांनी सांगितलं.